सफाई करा आणि अवघ्या 15 दिवसातच स्किन गोरी मुलायम चमकदार बनवा. नमस्कार, आमच्या मराठी हेल्थ युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. आज मी आपल्यासाठी गोरे होण्यासाठी खूपच साधा सोपा घरगुती रामबाण उपाय घेऊन आले आहे. हा उपाय केल्याने तुमच्या स्किनवरील डेड स्किन निघून जाईल व फक्त 15 दिवसातच लहान बाळासारखी मऊ मुलायम चमकदार व त्वचा गोरी गुलाबी होण्यास मदत होणार आहे. हा उपाय पूर्ण नॅचरल असून याचा कुठलाही साईड इफेक्ट तुम्हाला होणार नाही. आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे व अशाच प्रकारच्या घरगुती नॅचरल उपायांनी तुमच्या स्किन बरोबरच तुमचे आरोग्य देखील टिकून राहण्यास मदत होणार आहे. यासाठी आपल्याला लागणार आहे बेसन पीठ, चण्याच्या डाळीचे पीठ, दूध, हळद व एलोवेरा जेल. तुम्ही जर ताजा जर घेतला तरी चालेल किंवा हा जेल घेतला तरीही काही हरकत नाही. येथे मी एक पात्र घेतले आहे. या पात्रामध्ये आपण 1 चमचा बेसन पीठ, 1/2 चमचा अर्धा हळद व थोडेसे दूध हे मिश्रण मिक्स करून घेणार आहोत. हे मिश्रण छान असे मिक्स करून घ्यायचे आहे. याची आपल्याला एक पेस्ट बनवायची आहे. या पद्धतीने छान असे पूर्ण मिक्स करून घेतल्यावर यात आपल्याला थोडेसे एलोवेरा जेल मिक्स करून घ्यायचे आहे. व हे देखील छान असे मिक्स करून घ्यायचे आहे. ही तयार झालेली पेस्ट ज्या ठिकाणी आपली डेड स्किन आहे किंवा कुठल्याही प्रकारची स्किन खराब झालेली आहे किंवा आपल्याला स्किन गोरी मुलायम हवी आहे त्या ठिकाणी आपल्याला लावायची आहे. प्रथम ज्या ठिकाणी लावायची ती स्किन स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे, नंतर आपल्याला त्यावर ही पेस्ट लावायची आहे. मी हा हात स्वच्छ धुवून घेतला आहे. आता मी यावर ही पेस्ट लावणार आहे. ही तयार झालेली पेस्ट यावर लावायची आहे या पद्धतीने. आणि 5 मिनिटे ही लावलेली पेस्ट अशीच थोडी कोरडी होऊ द्यायची आहे. या पद्धतीने लावून पूर्ण सोडून द्यायची आहे. आणि 5 मिनिटानंतर आपल्याला याला मसाज करायचे आहे याप्रमाणे. 5 मिनिटे झालेली आहेत. हे बघा, स्किन माझी कोरडी होत चालली आहे. आता आपण यावर या प्रकारे मसाज करणार आहोत. अशा प्रकारे गोल गोल मसाज करत चालायचे आहे. व जास्त जर ओलसर वाटत असेल तर तुम्ही यावर थोडेसे कोरडे बेसन पीठ देखील टाकून मसाज करू शकतात. याप्रमाणे थोडे कोरडे बेसन पीठ घेतले आहे मी व या पद्धतीने मसाज करत चालायचे आहे. असे केल्यामुळे तुमच्या स्किनवरील जी डेड स्किन असेल, कुठलाही प्रॉब्लेम असेल स्किनला, तो पूर्णपणे निघून जाईल. आणि घामामुळे किंवा उन्हामुळे त्वचा काळवडली असेल, खराब झाली असेल, ती देखील निघून जाण्यास मदत होणार आहे. फक्त हा मसाज 5 मिनिटे आपल्याला असाच करत चालायचा आहे. यामुळे खरंच खूप सुंदर स्किन होते.
एकदम नरम, मुलायम व चमकदार स्किन होण्यास मदत होते. जर कुठे तुमचे लग्न कार्य वगैरे काही प्रोग्राम असेल त्यावेळेस देखील तुम्ही 15 दिवस अगोदर हा उपाय दररोज करत गेलात तरी देखील तुमची स्किन इतकी सुंदर होऊन जाईल की तुम्हाला फेशियल किंवा कुठल्याही प्रकारचे काहीही करण्याची गरज भासणार नाही. आपल्याला हा लेप फक्त मसाजनेच काढायचा आहे, डायरेक्ट पाण्याने धुवायचा नाही. हे बघा, पूर्ण लेप निघाला आहे. आता मी हात स्वच्छ धुवून घेणार आहे. हे बघा, येथे मी हात स्वच्छ धुवून घेतला आहे. फक्त एका वेळेसच्या वापरानेच माझ्या हातावर किती इफेक्ट जाणवतो आहे हे बघा. दोन्ही हातांमध्ये मी या हातावर हे लावले होते या पद्धतीने. हे बघा, खरंच खूप सुंदर आणि गुणकारी उपाय आहे. हा उपाय मी स्वतः केलेला आहे आणि तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. तुम्ही हा उपाय करून नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा की तुम्हाला याचा किती फायदा होत आहे. हा उपाय जर तुम्ही 15 दिवस कंटिन्यू केला तर तुम्हाला खूपच इफेक्ट जाणवेल. आणि जर तुम्हाला दररोज करायला टाइम मिळत नसेल तर तुम्ही आंघोळी आधी हे मिश्रण तयार करून घ्या आणि किमान आठवड्यातून 3 वेळेस तरी हा उपाय करत चला. तुम्हाला 100% याचा फायदा झालेला दिसेल. हा लेप तुम्ही 1 वेळेस तयार करून फ्रीज मध्ये करून ठेवला व हवा बंद बॉटल मध्ये ठेवून दिला तर 8 ते 10 दिवस हा लेप टिकण्यास मदत होईल. परंतु वापरण्याआधी हा लेप फ्रीज मधून बाहेर काढून ठेवा व 1 तासानंतर आपल्या स्किनवर अप्लाय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा. धन्यवाद.